हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची आणि चांगली बातमी पाहणार आहोत कारण दोन दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीमध्ये एक चूक झाली होती टायपिंग सर्टिफिकेटच्या संदर्भात आणि एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध करून मा पुणे महानगरपालिकेने स्पष्टीकरण दिलेलं आहे खूप चांगलं असं ते स्पष्टीकरण आहे तर नेमकं काय त्या शुद्ध शुद्धीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे ते आपण सर्व डिटेल्समध्ये आता पाहूयात पुणे महानगरपालिकेसाठी महानगरपालिका टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे याच्यामध्ये एकूण पंधरा टेस्ट असतील आणि दोनशे रुपये फी असेल याच्यामध्ये बौद्धिक चाचणीच्या उत्तरांचं स्पष्टीकरण मी दिलेलं आहे आणि क्लर्ट टेस्ट सिरीजसुद्धा आहे त्याच्यामध्ये दहा टेस्ट आहेत पण त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण नाही आहे खूप विद्यार्थ्यांनी मारणी केली सर आम्हाला स्पष्टीकरण पाहिजे म्हणून मी ही नवीन टेस्ट लाँच केलेली आहे याच्यात पंधरा टेस्ट मिळतील आणि बौद्धिक चाचणीच्या उत्तरांचे स्पष्टीकरण दिलेले आहे तर या ठिकाणी पहा पुणे महानगरपालिका मनपा मुख्य इमारत शुद्धीपत्रक काय शुद्धीपत्रकमध्ये दिलेलं आहे की दैनिक वृत्तपत्रांमध्ये पुणे महानगरपालिका पदभरतीची जाहिरात दिनांक वीस सात दोन हजार बावीसला देण्यात आले आहे शासन निर्णय विचारात घेऊन या जाहिरात व भरती प्रक्रियेमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे काय सुधारणा करण्यात येत आहे तर जाहिरातीमधील पृष्ठ क्रमांक पाच व तीन पॉईंट दोन शैक्षणिक अर्हता व अनुभव यामधील अनुक्रमांक दोन लिपित तंत्रलेखक पदासाठीचे ब प्रमाणे तंत्रलेखन अर्हता धारण करण्यास प्रकल्पग्रस्त भूकंपद्रस्त स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्ले सन एकोणीसशे एक्क्याण्णवचे जनगणना कर्मचारी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरचे निवडणूक कर्मचारी व पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन कर्मचारी दिव्यांग माजी सैनिक अनाथ या प्रवर्गातील उमेदवारांना जर त्यांना लिपीत पदावर नियुक्ती मिळाली तर तंत्रलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षे इतकी मुदत राहील म्हणजे काय इथं जेवढ्यांचा उल्लेख केलेला आहे ना ते त्या सर्वांना आता फॉर्म भरता येणार आहे आणि फॉर्ममध्ये तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे की नाही येस किंवा नो असं तिथं द्यायचं आहे तर म्हणजे असाच तिथं ऑप्शन दिलेला आहे सर्टिफिकेटचा नंबर वगैरे टाकायचा नाही आहे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे की नाही असं विचारलेलं आहे आणि येस आणि नो असे ऑप्शन दिलेले आहेत तर आता या सर्वांना ही परीक्षा देता येणार आहे आणि निवड झाल्यानंतर दोन वर्षात लिपीत म्हणजे जे टायपिंगचा सर्टिफिकेट आहे मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी ते त्यांनी दिलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये टोन टोन येतात ते जेवढे मी आता तुम्हाला नावं सांगितलेले आहेत त्या सर्वांचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे तर हे शुद्धीपत्रक आहे की या सर्वांना आता टायपिंग सर्टिफिकेट नसलं तरीही परीक्षा देता येणार आहे आणि निवड झाल्यानंतर दोन वर्ष त्यांनी ते सबमिट करायचं आहे पण एवढ्याच जणांना सूट दिलेली आहे का एखादा विद्यार्थी ओपनमध्ये असेल किंवा एस टी कॅटेगरीमध्ये आहे किंवा ओ बी सी आहे त्यांना त्यांच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यकच आहे आणि ते दहा ऑगस्ट दोन हजार बावीस पर्यंतच पाहिजे हे लक्षात असू द्या आणि मग इथे जेवढ्यांची नावं सांगितलेली आहेत तेवढ्यांनाच फक्त सूट दिलेली आहे आ, बी पब्लिकेशन पुणे यांनी पुणे महानगरपालिका भरती गाईड हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि हे पुस्तक मिळवण्यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा म्हणजे व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याच्यावर मेसेज करा तसंच फ्लिपकार्टवर पण आहे आणि पुस्तकांच्या दुकानावरसुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे तुम्ही ते पुस्तक पहा आधी कसं आहे ते आवडलं तर तुम्ही विकत घ्या किंवा यांना मेसेज करून माहिती घेऊ शक शकता पुस्तकाच्या संदर्भात तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच